Hello everyone, welcome to online class of biology. In previous video we learn about the mechanism of inheritance. So in this video we learn about the some basic terms of the genetics before going to learn about Mendel experiment. So first term of the genetic is the character. Character is the specific feature of an organism. You know that all organisms have the some specific feature. For example, plant have the height. Height is the specific feature of plant. The next term is the trait. Trait is an inherited character and this is detectable variant. Means that trait is inherited from their parent to offspring and is detectable. Means that this inherited character you can see in your eye. For example, tall and dwarf. Then next term is the factor. Factor is the unit of heredity. You know that what is meant by heredity. Heredity is the transmission of genetic information from one generation to another generation. It's called as the heredity. So, a particle present in the organism which is responsible for the inheritance and expression of character. Asa particle hai jo kya organism madhe present hai ani to responsible hai kashasathi inheritance karnyasathi manje transmission of genetic information sathi ani je transmit zalele information hai tyala kya karne express karnyasathi je responsible tyala mhatle jate factor. Then next term is the gene. Gene is the particular segment of DNA. Gene kya hai ek particular segment hai kashavarchi DNA varchi. Gene responsible hai kashasathi इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर साठी आणि कॅरेक्टरच्या एक्सप्रेशन साठी त्याला म्हटलं जाते जीन. द नेक्स्ट टर्म इज द अलील्स. अलील्स इज टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन कॉल्ड एज द अलील्स. अलील्स इज नथिंग बट द जीन्स. अलील काय आहे? जीन्स आहे. पण कसे जेव्हा जीनचे काय असेल दोन किंवा दोन पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म असेल तर त्याला म्हटलं जाते अलील्स. फॉर एक्झाम्पल आता हे काय आहे? होमोलॉगस क्रोमोझोम आहे आणि ह्या होमोलॉगस क्रोमोझोमवर काय प्रेझेंट आहे? जीन्स प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल या क्रोमोझोमवर इथे काय प्रेझेंट आहे? एक जीन प्रेझेंट आहे, तो रिस्पॉन्सिबल आहे टॉलनेससाठी. आणि दुसऱ्या क्रोमोझोमवर त्याच लोकेशनवर दुसरा जीन प्रेझेंट आहे आणि तो रिस्पॉन्सिबल आहे डॉर्फनेससाठी. आता हे टॉल आणि डॉर्फ हे दोघांचे काय दोघं काय एकमेकांचे कॉन्स्ट्रॅक्टिंग कॅरेक्टर आहे म्हणजे अपोजिट कॅरेक्टर आहे. पण त्यांचं कॅरेक्टर जे आहे ते कसं आहे? एकच कॅरेक्टर आहे. म्हणजे एकाच कॅरेक्टरसाठी जर दोन जीन असेल कॉन्स्ट्रॅक्टिंग कॅरेक्टरसाठी दोन कॉन्स्ट्रॅक्टिंग कॅरेक्टरसाठी जर वेगवेगळे जीन असेल तर त्याला म्हटलं जाते अलील्स. तर आपण याला म्हणू अलील वन आणि याला म्हणू अलील टू. कारण हे कसे आहे? दोन टू अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन. द नेक्स्ट टर्म इज द डॉमिनंट. डॉमिनंट इज एन अलील दॅट एक्सप्रेस इज स्ट्रीट इवन इन द प्रेझेन्स ऑफ एन अल्टरनेटिव्ह अलील्स. डॉमिनंट म्हणजे काय? असे अलील जे अलील काय होत आहे एक्सप्रेस करतात त्यांची ट्रेट केव्हा? जेव्हा त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अलील प्रेझेंट असून सुद्धा काय करतात ते त्याची वेळी ट्रेट काय करत आहे एक्सप्रेस करताय किंवा त्याचं कॅरेक्टर काय करताय एक्सप्रेस करताय. फॉर एक्झाम्पल आपण काय करू हेट्रोझायगस कंडिशन. जर हेट्रोझायगस कंडिशन असेल फॉर एक्झाम्पल एक प्लांट काय आहे टॉल आहे आणि दुसरं प्लांट काय आहे ड्वार्फ आहे. हे काय झालं त्याच्यामध्ये कॉन्स्ट्रॅक्टिंग कॅरेक्टर म्हणजे एक टॉल आहे आणि दुसरं ड्वार्फ आहे. तर आपण याच्यावरील जेव्हा क्रॉसिंग करू तेव्हा काय करू या टॉलचे काय घेतात जे जिनोटाईप घेऊ ते काय घेऊ आपण टीटी आणि ड्वार्फचे जे जिनोटाईप घेऊ ते काय घेऊ स्मॉल टी आणि जेव्हा यांची क्रॉसिंग करू जेव्हा क्रॉसिंग केल्यानंतर काय होईल आपल्याला एक प्लांट भेटेल ते प्लांट असेल कॅपिटल टी स्मॉल टी. बट हे जे आपलं प्रोड्यूस झालेलं हायब्रिड प्लांट आहे हे काय असेल याचे जे कॅरेक्टर असेल हे कसे असेल डॉमिनंट कॅरेक्टर असेल. म्हणजे याचे जे कॅरेक्टर येईल याच्यामध्ये जो कॅरेक्टर एक्सप्रेस होईल तो कॅरेक्टर कोणता असेल टॉल कॅरेक्टर असेल. आणि दिस टॉल कॅरेक्टर इज द डॉमिनंट कॅरेक्टर बिकॉज डॉर्फ कॅरेक्टर इज सप्रेस अँड टॉल कॅरेक्टर इज ऑलवेज इन एक्सप्रेस कंडिशन. Then next term is recessive. In recessive condition, allele is not expressed. Recessive condition मध्ये काय होणार? अलील जे आहे ते एक्सप्रेस नाही होणार इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. कधी? जेव्हा अल्टरनेटिव्ह अलील काय असेल जे प्रेझेंट असेल. फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी आणि स्मॉल टी जर असेल तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे एकमेकांचे काय आहे अल्टरनेटिव्ह अलील आहे. तर या कंडिशन मध्ये काय होणार नाही? जो ट्रेट एक्सप्रेस नाही होणार त्याला आपण म्हणू रेसेसिव्ह ट्रेट आणि जो ट्रेट एक्सप्रेस होईल त्याला आपण म्हणू डॉमिनंट ट्रेट. Then next is the phenotype. Phenotype is the external appearance of an individual for any trait. कोणत्याही ट्रेट साठी काय असेल इंडिव्हिज्युअलचा एक्सटर्नल अपिअरन्स असेल. फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल म्हटलं तर टॉलनेस इज द एक्सटर्नल कॅरेक्टर यू कॅन सी इन युअर आयज. नेक्स्ट टर्म इज जिनोटाईप. जिनोटाईप इज द जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्टिव्ह पर्टिक्युलर ट्रेट. फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी कॅपिटल टी इज द जिनोटाईप फॉर रिस्पॉन्सिबल फॉर द टॉलनेस ऑफ प्लांट.